मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर। आता नर्मदा मणिप्रवालचा दुसरा श्लोक, अष्टकातला दुसरा श्लोक आपण म्हणूया। विशाल पद्मलोचनी समस्त दोष मोचनी गजेंद्र चाल गामिनी विदीप्त तेज दामिनी कृपा करी सुखा करी अपार पार सुंदरी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। तर मंडळींनो, असं करता करता आपण कुठे येऊन पोचलो? एकशे बाराव्या भागामध्ये आपण येऊन पोचलो आणि 26 नोव्हेंबरला आपण निघालेलो आहोत। आता आज तारीख उजाडली आहे 17 डिसेंबर। आपण सकाळी कुठून निघालो? बिजासन, मनशारामजी, दालबाटी, हे सगळं तुम्हाला आठवत असेल। मग तिकडनं आपण सकाळी सकाळी निघालो आणि आता आपण येऊन पोचणार आहोत बोरखेडी। बोरखेडी म्हणजे शूलपाणेश्वर जंगलातलं एक प्रमुख ठिकाण। त्याचं गुगल मॅप, फोटोग्राफ्स, PDF चार्ट सगळं तुम्हाला दाखवतो। म्हणजे मला एकदम अशी आठवण झाली की राम गोपाल वर्मा त्यांनी मध्यंतरी अनेक चांगले चांगले चित्रपट दिले आपल्याला, त्यापैकी एक भूत नावाचा पिक्चर होता। तर मला असं वाटतं की राम गोपाल वर्मा त्यांच्याकडनं त्यांचं शिष्यत्व पत्करलं असतं तर मलाही जरा हा भाग अजून चांगला वर्णन करून सांगता आलं असतं। पण तुम्हाला सांगू का, खरंच सुमंगलने पण लिहिलंय की सुमंगलचे शब्द साधारण असे होते की आपने जैसा झाडी का वर्णन किया तो हमको उन दिनों की याद आई। म्हणजे सुमंगलने जेव्हा परिक्रमा केली होती तेव्हा झाडीतून शिरताना त्याच्या मनात ज्या भावना आल्या होत्या तशाच भावना त्याच्या मनात परत उद्दीपित झाल्या। तर हा त्या कथनाचा फायदा किंवा लाभ, जसं अवतरणिका असती गजानन महाराजांच्या पोथीची अवतरणिका आपण वाचतो, मग त्यात अवतरणिका वाचताना आपल्याला दासगणू महाराज काय म्हणतात की ज्यांनी आधी ऐकलं नसेल त्यांना श्रवण करण्याची इच्छा होईल आणि ज्यांनी ऐकलं असेल त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद मिळेल। तर तसं आपलं हे परिक्रमा कथन आहे। तुमच्यापैकी जे लोक ऑलरेडी जाऊन आलेले आहेत परिक्रमेला, असे कित्येक लोक आहेत आपले दर्शक जे कौतुकाने हे माझे सगळे हे प्रयत्न बघत आहेत, कौतुकाने बघत आहेत आणि अधूनमधून आपल्या छोट्या छोट्या टिप्पणी इथे खाली लिहिलेल्या असतात। जसं एका गृहस्थांनी मागच्या वेळेला मला लिहिलं की तुमच्या वर्णनात, झाडीच्या वर्णनात मला असं वाटतं काहीतरी चुकलं आहे माझं की त्यात घोंगसाचं वर्णन आलं नाही झाडीमध्ये। मी त्यांना लिहिलं की घोंगसा अजून येणार आहे पुढे, अजून आपण मामांच्या गावाला जाऊ मग त्यानंतर पुढे घोंगसा येईल। आता मामांच्या गावाला म्हणजे बोरखेडी। सो मित्रांनो, बोरखेडीला आपण पोचलो। आता हे वाक्य खूप साधं वाटतं ना, बोरखेडीला पोचलो, पण बोरखेडीला पोचलो जसं वपूंचं एक वाक्य होतं की शब्द हे जंक्शन सारखे असतात, रेल्वेचे जसे जंक्शन्स असतात तसे हे शब्द हे जंक्शन सारखे असतात, त्याच्यामध्ये होणाऱ्या भावनांचा शी त्यांचा काही गंध नसतो। तसं आपण इथे सांगतोय की बिजासनहून निघालो बोरघाटला, बोरखेडीला पोचलो, पण हे खूप वृक्ष वाक्य वाटतं। पण प्रत्यक्षामध्ये बिजासनहून बोरखेडीला चालताना माझ्या मते परिक्रमेमधलं सगळ्यात जास्ती माझं हृदय त्यावेळेला धडधडलं असेल, धडधड। म्हणजे माधुरीताई असते आपल्या,
माधुरीदेवी दीक्षित मुंबईच्या त्या असत्या त्या काय म्हणाल्या असत्या, धक धक करणे लगा माधुरी त्यांची क्षमा मागून आजचा भाग सुरू करतो. तर तुम्हाला उत्सुकता असेल की हे शूलपाणेश्वर मधलं हे स्थान नेमकं कसं आहे, तर मामांच्या गावाला यायच्या आधी, आता मामा मी कोणाला म्हणतोय, तर या ठिकाणी शीर्षकामधले जे मामा आहेत ते मामा म्हणजे आपले हिरालालजी रावत. आणि त्यांचा उल्लेख जर तुम्ही आपल्या चितळे मैयांचे व्हिडिओज बघितले असतील तर चितळे मैयांच्या व्हिडिओमध्ये हिरालालजी रावत यांचा अगदी स्पष्टपणे उल्लेख आहे. म्हणजे कसे ते त्या ठिकाणी जातात, तिथे रात्री मुक्काम करतात आणि मग सकाळी जेव्हा निघतात तेव्हा कसं हिरालालजींना खूप असं गहिवरून येतं की आता हे लोक पुढे जाणार आहेत आणि मग तिथे लुटालुटीचा कार्यक्रम होणार आहे, असे त्यांचे शब्द आहेत. ते त्यांचं वर्णन मैयाजी चितळे मैयाच करू जाणे. तर मित्रांनो, तेच हे हिरालालजी रावत त्यांनी सांगितलेले. आणि एवढंच नाही, म्हणजे हिरालालजींशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये देखील चितळे मैयांचा चितळे बाबांचा उल्लेख असा वारंवार येत होता. आणि कृतज्ञतेने यायचं, म्हणजे आनंदाने सांगायचे त्यांच्याबद्दल. आणि मामा हा शब्द त्यांना स्वतःना फार प्रिय होता हिरालालजींना, कारण ते म्हणे देखो असली मामा ये मामा और ये हमारी मामी. मग लगेच मामी पण आतून आल्या आणि त्या मामींनी असे चांदीचे मस्त असे जाड लाखेचे असतात ते लाख आणि त्याच्यावर चांदीचं आवरण असतं ते असं जाड जाड, म्हणजे एक एक असं एक एक इंचचं ते कंकण त्यांचं. मग सुषमाने पण ते असं लगेच गळ्यात वगैरे माम कौतुक असतं स्त्रियांना दागिने वगैरे बघितले की, मग सुषमाने पण लगेच असं त्यांचं कौतुकाने बघितलं, त्यांनी पण लगेच असं काढून दिलं, मग सुषमाने ते घातलं. ते सगळे फोटो दाखवतो तुम्हाला आता. आता मामांच्या त्या बोरखेडीचं थोडंसं वर्णन करूया आपण. तर एक त्या बोरखेडीला फ्लायओव्हर बनतं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, शूलपाणेश्वर जंगल आणि तिथे फ्लायओव्हर, फ्लायओव्हर म्हणा ब्रिज म्हणा, कारण इकडे उजवीकडेच एक नदी आहे, त्या नदीवरती एक ब्रिज बांधला जातोय आणि त्या ब्रिजच्या समोरच्या बाजूला मामाजींचं हा वाडा आहे. वाडा म्हणू त्याला आपण, आहे एक मजलीच घर आहे, पण टिपिकल तुम्ही शोले बघितलेलं आहे तर शोले पिक्चरमध्ये ठाकूरचं कसं घर असतं, लॉंग शॉटमध्ये असं ठाकूरचं घर कसं दिसेल तसा लॉंग शॉट एक आपल्याकडे आहे, तुम्ही बाहेर जाऊन मुद्दाम काढून आणला होता. आणि मला तिथली एक खास आठवण अशी सांगायची आहे की त्यांच्या घराच्या समोरच्या बाजूला, म्हणजे दारातून त्यांच्या घराच्या दारातून बाहेर निघालो की उजव्या बाजूला असा एक विटांचा पिलर बनवलेला होता. तो आमचे सिव्हिल इंजिनियर्स जेव्हा एखादं ब्रिजचं वगैरे काम करतात तेव्हा लेव्हलिंगसाठी तिथे बेंचमार्क मार्क करायची सवय असते, तसा तो एक त्यांच्या घरापासून 40 फुटावरती एक असा पिलर बनवलेला होता. तो पिलर मला का लक्षात राहिला की संध्याकाळी ती माझी आवडीची जागा असायची, संध्याकाळी जाऊन तिथे मस्त असं मांडी घालून त्या पिलरवरती बसायचं, माझ्या समोरच्या बाजूला ब्रिज, उजव्या बाजूला ती नदी आणि मागच्या बाजूला मामांची हवेली आणि माझ्या डाव्या बाजूला त्या गावातले असे 8-9 मामा, ते असे एक खाट अशी टाकलेली होती आणि त्या खाटेवरती चार बाजूला बसून त्यावरती पत्त्यांचा त्यांचा खेळ चाललेला होता. असे पैसे लावून ते पत्ते खेळत होते. तो गेम काही मला समजला नाही कुठला आहे, मी असं कधी इकडनं डोकं इकडनं डोकं करून त्यांचा गेम बघत होतो की मामा असतात कसे, हे मला जरा उत्सुकता होती. आणि आत्तापर्यंत जे वर्णन आपण ऐकलं होतं की मामा म्हणजे लंगोटीधारी पूर्ण असे उघडे बंबे आणि हातामध्ये तीरकंठा असं वर्णन आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं, पण तिथे गेल्यावरती माझी निराशा झाली. म्हणजे अगदी आपले
प्रॉपर दस्तुरखुद्द हिरालालजी रावत काय, त्यांचे मुलं काय किंवा हे इतर गावातले मामा, हे लंगोटी वगैरे असं काही प्रकार नव्हता. सगळे असे जीन्स जीन्स आणि प्रिंटेड कपडे, प्रिंटेड असे मोठे मोठे डिझाईनचे. तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारण 79-80 मध्ये बॉलिवूडमधले हिरो कसे कपडे घालायचे, कलर्ड प्रिंट, असे भडक प्रिंटचे कपडे आणि खाली जीन्स. जीन्स मात्र इनव्हेरिबली प्रत्येकाच्या अंगावरती मी जीन्स बघितले. तर ते असे त्या खाटेवरच्या तिथे बसून हे पत्ते खेळत होते. आता तुम्हाला उत्सुकता असेल की मामांचं हे घर नेमकं कसं, तर थोडं वर्णन करूया की ती जी नदी तुम्हाला सांगितली आत्ता, ती नदी कोरडी होती आम्ही गेलो तेव्हा, आणि त्या नदीवरती तो ब्रिज बांधला जात होता, म्हणून बाजूने असं एक डायव्हर्शन केलं होतं. त्या डायव्हर्शनवरतून मग तिथे बरंच इधर से जाओ असं झालं. एक रस्ता घेऊन आम्ही निघालो नदीतून, तर नदीतून त्या खालच्या रस्त्याने असं येऊन वरती आलो. दूर असा एक काळा काळा ठिपका, बाकी आसपास काहीच नाही बरं का, पूर्ण विरान झाडी, दूर दूर पर्यंत कुठे मनुष्य वस्ती नाही, फक्त एक ते बोरखेडी साधारण असं उंचावरती वसलेलं आहे, तिथे मामांचं वाडा. मग दुरून तो ठिपका दिसायला लागला. जसं जसं जवळ गेलो तसं मग दिसलं की समोर एक अशी दगडी भिंत आहे, त्याच्यामध्ये एक छोटंसं 2.5-3 फुटाचं दार बनवलेलं आहे, निळ्या रंगाचं त्या पेंट केलेलं होता आणि उघडं होतं दार. आम्ही तिथे जाऊन नर्मदे हर केलं, लगेच आतून मामा आले, आई आई ये महाराज, सगळ्यांना आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे घर, इकडे उजव्या बाजूला त्यांचं असं छप्परवालं घर आहे, वरती कौलं टाकलेलं आहे, आणि त्याच्यापासून समोरच्या बाजूला असं एक अंगण, त्या अंगणामध्ये असे लोखंडी पिलर वगैरे लावून वरती ताडपत्री टाकलेली आहे, आणि बाकी तिन्ही बाजूनी असं काही काही काटे वगैरे असे उंच उभे केलेले आहेत. ते खाली मस्त तिरपाल टाकून अंथरलेलं होतं, म्हणे इधर आप आसन लगालो. आणि मग आम्ही तिथे आपलं सामान वगैरे ठेवलं, आता फ्रेश कुठे होणार. मग त्यांनी मागच्या बाजूला एक हे दाखवलं, पाण्याची वगैरे व्यवस्था, तिथे पाणी ठेवलेलं होतं. आम्ही फ्रेश वगैरे झालो, अंगणामध्ये आम्ही आपली पथारी पसरली, परिक्रमावासी काय करणार पथारी पसरणार. त्याच वेळेला महाराष्ट्रातले दोन अजून परिक्रमावासी आमच्या मागे मागे तिथे अवतीर्ण झाले. तुम्हाला सांगतो ना मैयाजींचे, तुम्ही मला विचारता मैयाजींचे चमत्कार, असे चमत्कार असतात बघा. बिजासनला बिजासनहून आम्ही निघालो, सकाळी निघालो आणि इथे साधारण दुपारच्या नंतरच आम्ही पोचलो. या पूर्ण मधल्या काहीतरी 15 किलोमीटर अंतर आहे, ते PDF चार्टमध्ये दाखवतो. या 15 किलोमीटरमध्ये आम्हाला हे परिक्रमावासी एकदाही दिसले नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्ण सुनसान रस्ता, उजवीकडे बघा, डावीकडे बघा, मागे बघा, पुढे बघा, नोबडी इज देअर. फक्त मी, सुषमा, आमच्याबरोबर दोन मैया, एक मुंबईची मैया, एक पुण्याची मैया, असे आम्ही 4 जण रस्त्यावरती वाटचाल करतो आहोत. एक रस्ता, आणि तो रस्ता असा नागमोडी वळणाचा रस्ता, आणि पण मागे वळून बघताना अनेक वेळेला फोटो काढायसाठी थांबलो मी, पण त्याला मागे दूरदूरपर्यंत कोणीच नव्हतं. पण मामांच्या घरी पोचलो, आम्ही आत येऊन सेटल होत नाही, एक 5 मिनिटं लागत नाही, तर हे 2 जण महाराष्ट्रातले परिक्रमावासी आमच्या जस्ट मागे मागे आले आणि आमच्या शेजारीच त्यांनी पथारी टाकली. म्हणजे मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की मैयाजींची व्यवस्था अशी असते की ते सोबतीला कोणी न कोणी आपल्या बरोबर मैयाजींनी मुकर्रर केलेलं असतं. हे पुढे पण वर्णनामध्ये येईल बऱ्याच वेळेला.
तर मग त्यांच्याशी गोष्टी झाल्या, कुठल्या आहात, काय आहात, केव्हा परिक्रमा सुरू केली, जे नॉर्मल एक परिक्रमा असे दुसऱ्या परिक्रमा असेला विचारतो, ते सगळे प्रश्नोत्तर वगैरे झाले. आणि त्या दिवशीचं खास सांगायचं, संध्याकाळी म्हणजे आम्ही दुपारी जेवणाच्या वेळेलाच पोचलो होतो, तर ते कौतुक म्हणजे मामांनी खिचडी स्वतः आपल्या हाताने आम्हाला वाढले. तुम्हाला आता थंबनेलवरती जो फोटो दिसतोय त्या थंबनेलवरच्या फोटोवरती बघा, ते मामा अशी काहीतरी वाढताना दिसतात ना, तेच ते हिरालालजी रावत, त्यांचा तो फोटो तुम्ही बघा. आणि आम्ही सगळे अशी, आमची पंगत बसली होती, आम्ही चौघजण आणि ते दोन परिक्रमा असते अशी त्यांच्या घरासमोरच पंगत बसली होती. मग तिथे ते आपल्या हाताने अगदी प्रेमाने वाढत होते. तर तुम्हाला अजून काय उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची? तर असे ते मामा, मामी, त्यांचे दोन मुलंही तिथे असतात. मी असं ऐकलं की मामांना एकूण चार मुलं आहेत, त्यापैकी दोन मुलं तिथे आहेत. आणि मामांचा असा व्यवसाय काही काही चाललेलं असतं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, ते दुकानही आहे समोर, जे घर आहे त्यात एक छोटीशी खिडकी उघडून दिली, ते दुकान झालं. असं तुम्हाला बहुतेक झाडीमध्ये जे दुकानं मिळतील ते असे मिळतील की एक झोपडी, त्या झोपडीमध्ये जायचं एक दार, त्या दाराच्या एका बाजूला एक छोटीशी खिडकी असते, एक 2x2 1.5x1.5ची एक भिंतीमध्ये भोक असतं, ते भोक म्हणजे इट इज खिडकी. जसं बँकेचं कॅशियरचं काउंटर असतं तशी ती खिडकी. मग तिथले लोक येतात काय काय घ्यायला, ते तिथून खिडकीमधून पैसे देणार, लगेच त्यांना ती वस्तू मिळते. पण दुकानं आहेत तिथे, अशा प्रकारचे दुकानं आहेत. तर मामांचे जे चार मुलं आहेत त्यापैकी दोन मुलं तिथे त्यांच्याजवळ असतात. एक मुलगा सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहे. मामांची डेव्हलपमेंट बघा कशी झालेली आहे. आणि तो दुसऱ्या कुठल्या तरी गावाला असतो, त्या गावाचं नाव किंवा लक्षात नाही, आणि तो अधूनमधून येत असतो इकडे व्यवस्था बघायला. आणि मामांची बरीचशी जमीन नर्मदा मैयाच्या पाण्याखालती, म्हणजे काय म्हणतात त्याला, डूब क्षेत्रामध्ये आलेली असल्यामुळे त्यांना बरंचसं त्याचं मुआवजा किंवा कॉम्पेन्सेशन देखील मिळालेलं आहे. त्यामुळे मामांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. आणि बहुतेक थोड्याफार फरकाने सगळेच आसपासचे मामा मंडळी जे आहेत त्यांची तशीच हे आहे. त्यामुळे ते आता खायला प्यायला सुखी आहेत, सरकारने पैसे दिलेले आहेत ते ठेवलेले असतात, आणि मग शेती वगैरे जे काही आहे ते. पण त्याच्यामुळे हे जे आधी घडणारे प्रसंग आहेत ते टळले असं मी ऐकलं आहे. आणि काय सांगायचं होतं तुम्हाला, हां, तर मामांच्या वाड्याचं वर्णन करत होतो आपण. तर इकडे उजव्या बाजूला त्यांचं ते छपरे घर, समोर आमची अंगणामध्ये असं एक प्रोटेक्शन टाकून केलेली सोय, मामांनी वाढलेली खिचडी, तिथलं ते त्यांचं दुकान, मामांच्या वाड्याच्या समोरच्या बाजूला डावीकडे असं एक खाट टाकून त्याच्यावर 4-5 तरुण मुलं आपले पत्ते खेळत बसलेले होते. 2-3 माझ्यासारखे म्हातारे बसून त्यांचं कौतुक बघत होते. मी पण तिथे थोडा वेळ उभं राहिलो. त्यांनी काही विशेष अशी दखल घेतली नाही की बाहेरून आलेले, कारण परिक्रमा असे म्हटल्यावर तो निरुपद्रवी जीव असणार, तो नर्मदे हर करणार आणि निघून जाणार असं सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे कोणी फारसं वाटेला जात नाही परिक्रमावस्थेंच्या असं मला वाटतं. मग मी आपलं थोडा वेळ तिथे बसून मग त्या ब्रिक पिलरवरती जाऊन टेकलो थोडा वेळ मस्त. एक चक्कर त्या मयेंच्या तिथे तो पूल अंडर कन्स्ट्रक्शन होता तोही बघून आलो, काय काय ॲक्टिव्हिटीज चालल्या होत्या, ते एक कौतुक असतं. ते बघून मग मी परत आलो. आणि आता दुसरा दिवस उजाडायचा आहे, पण मला वाटतं आता इथे 19 मिनटं ऑलरेडी झालेले आहेत, त्यामुळे अजून वर्णन बरंच करायचं आहे मामांचं. तर ते पुढच्या भागामध्ये आपण करूया. तर इथेच थांबतो आता मी. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो देवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.